किंवा अनेक असे नेते आहेत यांच्यावरती अत्यंत खालच्या स्तरावरती जाऊन अत्यंत एकेरी भाषेमध्ये टीका केली असभ्यतेचं दर्शन हा व्यक्ती वारंवार करताना आपल्याला तिथे दिसलेला आहे हा व्यक्ती स्वतःहून तसे आरोप करत नाही हा फक्त मोहरा आहे आणि या मोहराच्या माध्यमातून कोणीतरी त्याला उभं करत आणि आपली जे साध्य ते साधून घेण्याचा सा प्रयत्न करत असतो आणि अशा परिस्थितीमध्ये काही मराठा बांधव तिथे जमा झाले आणि त्या व्यक्तीला तिथे पकडलं आणि त्याचा टराटरा बुरखा फाडला तो व्हिडिओ सर्व महाराष्ट्राने बघितलेला आहे खरंच सांगा त्या व्हिडिओमध्ये या व्यक्तीनं मद्य पिलेलं नाही का नमस्कार मित्रांनो मी राजेंद्र भोसले मित्रांनो काल कात्रज पुणे रस्त्यावरती एक बुरखा फाडण्यात आला मराठा समाजाला आरक्षणाची मागणी करणारा जो लढा मनोज जरंगे पाटील यांनी उभा केलेला होता त्या लढ्यामध्ये कुठेतरी खोड पडण्याचा किंवा त्या लढ्यामध्ये व्यत्यय आणण्याचा किंवा तो लढा संपुष्टात आणण्यासाठी प्रयत्न करणारे हे जे लक्ष्मण हाके आहे यांचा तो बुरखा फाडण्यात आलेला आहे अनेकदा मनोज जरंगे पाटील यांच्यावरती या व्यक्तीने वारंवार आरोप केलेले आहेत अश्लील भाषेमध्ये आरोप केलेले आहे खालच्या स्तरावर जाऊन आरोप केलेले आहे ती चपटी पितात असेही आरोप केलेले आहे परंतु मनोज जरंगे पाटील यांनी या व्यक्तीला कधीही प्रतिसाद दिलेला नाही मनोज जरंगे पाटील यांचं असं म्हणणं होतं की हा व्यक्ती स्वतःहून तसे आरोप करत नाही हा फक्त मोहरा आहे आणि या मोहराच्या माध्यमातून कोणीतरी त्याला तिथे उभं करतं आणि आपली जे साध्य आहे ते साधून घेण्याचा सा प्रयत्न करत असतो धनगर समाज असेल मराठा समाज असेल अनेक वर्षापासून गुन्हा गोविंदाने नांदत आहे त्यांचे सुसंबंध आहे सर्व महाराष्ट्रावर सुसंबंध आहे आणि हा व्यक्ती या संबंधामध्ये मीठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करत आहे मग आंतरवाली सराटेमध्ये जे आंदोलन सुरू झालं होतं ते आंदोलन कुठेतरी क्षमावं किंवा त्या आंदोलनाचा फोकस आपल्यावरती यावा म्हणून वडी गोदरीच्या त्या रस्त्यावरतीच वर्तिय, कॉर्नरवरतीच हे या व्यक्तीने मंडप टाकून आंदोलन सुरू केलं त्या व्यक्तीच्या पाठीमागं कोणीतरी असणारच आहे कारण मनोज जरंगे पाटील यांचं अगोदरपासून आंदोलन सुरू असताना दोन दिवसाआधी त्यांचं आंदोलन सुरू होतं आणि दोन दिवसानंतर या व्यक्तीने ऐन रस्त्यातच आंदोलन सुरू केलं त्याला प्रशासनाने सुद्धा साथ दिली पोलिस पोलिसांनीसुद्धा संरक्षण दिलं आणि मराठा समाजाला त्या रस्त्याने जाण्यासाठी मज्जाव केला आणि दुसऱ्या बाजूनं जावं लागलं आणि जाण्यासाठी भाग पाडल्या गेलं त्यामध्ये पोलीस प्रशासन असेल किंवा स्थानिक प्रशासन असेल यांनी हा प्रकार घडून आणलेला आहे एका समाजाचं मोठं आंदोलन सुरू असताना तुम्ही मुद्दामहून त्या ठिकाणी बसलेच कसं हा प्रश्न तिथे उपस्थित झालेला होता मनोज जरंगे पाटील यांनी आंदोलन स्थगित केलं झाला गेला प्रकार संपला सुद्धा या लक्ष्मण हाकेने मग मनोज जरंगे असेल समाज संभाजी महाराज असेल एकनाथराव शिंदे असेल किंवा खासदार संदीपान भुमरे असेल किंवा अनेक असे नेते आहेत यांच्यावरती अत्यंत खालच्या स्तरावरती जाऊन अत्यंत एकेरी भाषेमध्ये टीका केली असभ्यतेच दर्शन हा व्यक्ती वारंवार करताना आपल्याला तिथे दिसलेला आहे आज झालं काय की हा सगळं आंदोलन संपलेलं होतं मनोजरंगे पाटील हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाले आणि काल एक माध्यमावरती एक सोशल माध्यमावरती एक व्हिडिओ व्हायरल होताना आपल्याला दिसला त्या व्हिडिओमध्ये हे लक्ष्मण हाके आपल्याला मध्यधुंद अवस्थेमध्ये दिसले त्यांना अक्षरशः उभं राहता येत नव्हतं बोलता येत नव्हतं गांगारलेले होते काय करावं ते समजत नव्हतं आणि अशा परिस्थितीमध्ये काही मराठा बांधव तिथे जमा झाले आणि त्या व्यक्तीला तिथे पकडलं आणि त्याचा टराटरा बुरखा फाडला मित्रांनो आणि नंतर या मराठा बांधवामध्ये कोण होते तर स्थानिक काही मराठा आंदोलक होते पुण्यातले होते आजूबाजूतले काही परिसरातले होते काही बीडमधले राहणारे काही आंदोलक होते तिथे जे शिक्षण घेतात असे हे आंदोलक होते एक रिक्षाचालक आमचा बंधू होता त्याचं नाव आवर्जून आपल्याला इथे घ्यावे लागणार आहे असे हे सर्व आंदोलक त्यांनी त्या व्यक्तीचा बुरखा फाडण्याचा प्रयत्न केला आणि मला एक गोष्ट इथं आवर्जून सांगावशी वाटते की बीड जिल्ह्याला खरंच सलाम करावं लागणार आहे वारंवार बीड जिल्ह्याने मनु जनंगे पाटील यांना आंदोलनाला साथ दिलेली भरघोस भर्ग, भर्ग, असा प्रतिसाद दिलेला आहे आणि व एका आवाजाने बीड जिल्हा मनोज जरंगे पाटील यांच्या पाठीशी उभा राहतो आणि बीड जिल्ह्याने लोकसभेला काय कमाल का करून दाखवली किंवा इतर आंदोलनामध्ये त्यांचा कसा सहभाग असतो हे सर्व आपण सर्व महाराष्ट्राने बघितलेलं आहे लोकसभेची जेव्हा निवडणूक होत होती तेव्हा सर्व महाराष्ट्राचं लक्ष हे बीड जिल्ह्यावर होते बीडचा निकाल काय लागतो इतकं महत्त्व या बीड जिल्ह्यानं मिळवलेलं होतं आणि या बीड जिल्ह्यातलेच काही तरुण तिथे पुण्यामध्ये शिक्षण घेत होते आणि त्यातले काही तरुण आपल्याला यांनी या हाकेंचा बुरखा फाडण्यामध्ये त्यांचासुद्धा सहभाग होता असं बोलल्या जात आहे म्हणून या बीड जिल्ह्याला खरोखरच आपल्याला सॅल्यूट करायला काही हरकत नाही मित्रांनो आपण मूळ मुद्द्यावर येऊया लक्ष्मण हाके यांना पकडल्यानंतर त्यांना पोलीस स्टेशनला नेण्यात आलं पोलीस स्टेशनला नेण्यात आल्यानंतर स्टेशन काही मीडिया बांधोंना तिथे रिपोर्टिंग करण्यापासून मज्जाव करण्यात आली त्यांना आतमध्ये बसवण्यात आलं दीड दोन तास त्यांना बसवल्यानंतर त्या त्यांना नंतर बाहेर काढलं मग प्रश्न असा उपस्थित होता की ते नॉर्मल झाले त्यांचं जे मद्य त्यांनी प्राशासन केलेलं हो प्राशन केलेलं होतं ते त्यांचे संपल्यानंतर त्यांच्या शरीरातलं मद्य निघून गेल्यानंतर ते नॉर्मल झाल्यानंतर त्यांना मीडियासमोर प्रेझेंट करण्यात आलं आणि मीडियासमोर नंतर ते मग पोपटासारखे पुन्हा बोलायला लागले ज्या वेळेस मराठा आंदोलकांनी त्यांना पकडलं होतं त्यावेळेस त्यांच्या शब्दातून अक्षरशः शब्द निघत तोंडातून अक्षरशः शब्द निघत नव्हता गांगारलेले होते काय करावं काही त्यांना कळत नव्हतं आणि त्याच परिस्थितीमध्ये त्यांनी काही फोन लावले आणि त्यांच्या काही कार्यकर्त्यांना त्यांच्या माणसांना त्यांनी तिथे बोलवून घेतलेलं आपण तिथं बघितलेलं आहे एक गोष्ट मला इथे तुम्हाला सर्वांना विचारायची आहे तो व्हिडिओ बघून तुम्हाला काय वाटतंय त्या व्यक्तीने खरंच मद्य पिलेलं नव्हतं का त्या व्यक्तीनं जे म एखाद्या मद्यप्राशन करणाऱ्या व्यक्तीची जी हावभाव असते शरीराची हालचाल असते किंवा शरीर त्याचं कसं बुद्धी आणि त्याच्या शरीराचा ताळमेळ जसा बिघडतो हे सर्व प्रकार आपण त्या व्हिडिओमध्ये सरळ सरळ उघड्या डोळ्याने पाहत असताना सुद्धा हा व्यक्ती असं म्हणतो की मी असा काही प्रकार केलेला नाही मद्य प्रशासन करण्याचा आरोप माझ्यावरती ठेवून मला बदनाम करण्याचा प्रयत्न काही समाज घटक करत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे आता प्रश्न असा विचारतो उपस्थित करतात हे महाशय की हे संभाजीराजांचे काही कार्यकर्ते असावेत संभाजीराजांवरती त्यांनी पुन्हा एकदा टिककास्तर सुरू केलेलं आहे जोरदार टीका करताय राजांना आम्ही राजे म्हणत नाही मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या की संभाजी महाराज असेल छत्रपती संभाजी महाराज हे शिवा छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज म्हणून सर्व आ, सर्व अठरा पगार समाज असेल किंवा मराठा समाज असेल हा मानत असतो त्यांना तसं सन्मान देत असतो आणि हा व्यक्ती वारंवार एकेरी भाषेमध्ये मनातील ते तोंडात येईल ते शब्द बडबडत असतो मग अशा व्यक्ती हा समाजामध्ये एक मोठ्या समाजाचा समाज घटकाचं मन दुखवण्याचं काम सरळ सरळ करत आहे आणि समाजामध्ये दुफळी निर्माण करण्याचं काम करत आहे समाज समाज मन दुखवून हा व्यक्तीला नेमकं काय साध्य करायचं आहे हेच मला या ठिकाणी उपस्थित करायचं आहे छत्रपती संभाजी महाराजांनी मनोज जरंगे पाटील यांना पाठिंबा दिला म्हणून हा व्यक्ती आरोप करत आहे का किंवा मनोज जरांगे पाटील हे शासनाकडे लढत आहे की आम्हाला मधून आरक्षण द्यावं म्हणून हा व्यक्ती अशा प्रकारचा आरोप करत आहे का तर तेही आपल्याला नाकारता येत नाही परंतु हा व्यक्ती प्रसिद्ध्याने हापापलेला आहे याला कुठल्याही पद्धतीची प्रसिद्धा प्रसिद्धी पाहिजे अनेक दिवसापासून आपण बघतोय की मागासवर्गीय आयोगामधून या व्यक्तीची हकलपट्टी करण्यात आलेली आहे याचे कारनामं शहाजी बापू यांनी सांगितलेले आहे अक्षरशः विधानसभेसाठी या व्यक्तीला दोनशे सदुसष्ट दोनशे त्रेसष्ट असे मतदान पडलेले आहे लाजीरवाणी गोष्ट आहे एखाद्या जा नोटालासुद्धा जास्त मतदान पडतं परंतु त्यापेक्षा कितीतरी कमी या व्यक्तीला मतदान पडलेलं आहे याला कुठेतरी आमदार व्हायचं आहे विधान परिषदेचं सदस्य व्हायचं आहे याच्या कुठे कुठेतरी कोणीतरी याच्या गॉडफादरने याला आश्वासन दिलं असावं आणि हा वाह्यातपणे काहीही बोलायला लागलेला आहे ला तोंडातील ते बोलायला लागलं ला आहे ला छत्रपती ला। संभाजी महाराजांवरती ते बोलायला लागलेलं ला ला आहे मग अशा व्यक्तीने समाजामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत आणि याच्यामागं हा समाज उभा राहणार नाही हे समाजालासुद्धा आता कळून चुकलेला आहे जो म जो धनगर समाज असेल किंवा मराठा समाज असेल वर्षानुवर्ष एकत्रितपणे गुन्ह्या गोविंदाने एका सोबत चांगले नांदत आहेत चांगले त्यांचे सुसंबंध आहेत आणि हा व्यक्ती या समाजामध्ये तेढ निर्माणचा निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत तेही कुणाच्या तरी सांगण्यावरून हेच आपल्याला एकंदर ह्या व्यक्तीच्या वागण्यावरून आपल्याला दिसत आहे या व्यक्तीने ज्यांनी त्यांचा बुरखा फाडला त्या व्यक्तीवर त्या व्य त्या मराठा आंदोलकांवरती आता केस करण्याचं सांगितलेलं आहे केस नोंदवणे नोंदवलेले आहे आणि मित्रांनो तुम्ही कितीही लपा किंवा कोंबडे कितीही झाका ते स उस, उस, सकाळ होणारच आहे तसं या व्यक्तीने कितीही झाकण्याचा प्रयत्न केला कितीही लपवण्याचा प्रयत्न केला अवघ्या महाराष्ट्राला कळलेलं आहे की हा व्यक्ती कसा आहे एकीकडे एक, एक, एक पोपटासारखा बोलणारा व्यक्ती धाडधाड बोलणारा व्यक्ती त्या व्हिडिओमध्ये आपल्याला मांजरीसारखा एक काहीतरी पवित्रा घेऊन शांत बसलेला दिसत आहे गांगारलेल्या अवस्थेत आपल्याला दिसत आहे त्या ठिकाणी आपल्याला ब्र शब्द काढताना आपल्याला दिसलेला नाही कारण की हा व्यक्ती हा फक्त त्याच्यामध्ये टाकलेल्या पेट्रोलवरच हा व्यक्ती बोलत असतो कोणाची तरी चिरीमिरी घेऊनच हा या आंदोलनावरती मराठा आंदोलनावरती असेल मनोज रंगे पाटील असेल किंवा छत्रपती संभाजी महाराज असेल यांच्यावरती अशा उद्धटपणे आरोप करत असतो या व्यक्तीची संस्कृती या व्यक्तीचं जे याच्यावरती जे संस्कार झालेले आहे हे याचं तो दाखवत असतो याचीच उदाहरणं ते आपल्याला समोर आणून देत आहे म्हणून सर्व एकत्रित समाज बांधव असेल मग धनगर समाज असेल किंवा मराठा समाज असेल किंवा अठरा पगड जातीतील समाज असेल यांनी या व्यक्तीवरती कृपया विश्वास ठेवू नका कारण हा व्यक्ती समाजामध्ये तेढ निर्माण करणारा व्यक्ती असल्याचंच आपल्याला जाणवत आहे समाजासमाजामध्ये काहीतरी भांडणं लावण्याचा प्रत्त कुठेतरी केल्या जात आहे असंच आपल्याला लक्षात येत आहे म्हणून सामाजिक शांतता अबाधित राहावी समाजामध्ये एकोपा राहावा यासाठी सर्व मराठा समाज असेल किंवा सर्वजण प्रयत्न करत असतात आणि असे समाजकंटक कंटक कर करणारे आहे समाजामध्ये वाद पे लावणारे जे लोक आहे यांच्याला कुठेतरी आपल्याला अवॉइड करणं तितकंच गरजेचं आहे मित्रांनो मित्रांनो हा व्हिडिओ मी करणार नव्हतो या व्हिडिओ करून विनाकारण ह्या व्यक्तीला प्रसिद्ध दिल्यासारखं होईल परंतु या व्यक्तीचा काल जो बुरखा फाडलेला गे फाडल्या गेला त्यांनी जो तो उघडा पडला आणि त्यामुळे मला ते राहलं न गेल्यामुळे मी हा व्हिडिओ करत आहे मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर जरूर शेअर करा अजूनपर्यंत आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढेच पुन्हा भेटूया एक नवा विषय घेऊन धन्यवाद